कृष्णहरी जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना नमस्कार। तर गणेश चौधरी मृदंगराज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे। तर सर्वप्रथम बघा, आज आपल्याकरता या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेलो आहे। तर बघा, बऱ्याच जणांच्या कमेंट येत होत्या की नोटेशन सरगमोरची व्हिडिओ बनवा। तर बघा, मला वाटते 2 किंवा 3 दिवसापूर्वी मी यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे, पण ते वेगळी सरगम होती, सॉरी नोटेशन वेगळी होती ती। तर त्या नोटेशनमध्ये कोणत्या पद्धतीचे बोल वाजवायचे त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे। तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर आपण बघून घ्या। तर यामध्ये आता दुसऱ्या पद्धतीची एक सरगम किंवा त्याला आपण नोटेशनसुद्धा म्हणतो। सरगम थोडी वेगळ्या पद्धतीची असते आणि नोटेशन वेगळ्या पद्धतीची। त्यामध्ये बघा कोणते बोल वाजले जातात। तर ही नोटेशन खूप महत्त्वाची आहे, बऱ्याच वेळेला भजनामध्ये कीर्तनामध्ये गायली जाते, भरपूर वेळेला मी वाजवलेली आहे, त्यामुळे आपल्यासोबत शेअर करत आहे। तर यामध्ये कोणते बोल वाजवायचे, तर कोणते बोल पोषक ठरतील, जशी नोटेशन म्हटली तर तसाच बोल कोणत्या पद्धतीने वाजल्या जाईल, तर त्याच पद्धतीने हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर चला, जास्त वेळ न घेता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता सुरुवातीला बघा की नोटेशन कोणत्या पद्धतीची वाजले जाते। तर सुरुवातीला वाजून दाखवतो नोटेशन, त्यानंतर कोणती नोटेशन आहे ते सांगतो। आता सुरुवातीला त्याच्यावर बोल कोणते वाजते ते बघा। सुरुवातीला एक रूळ वाजून दाखवतो। याच्यावरती बोल वाजते, तर नोटेशन बघा कोणत्या पद्धतीचे। बघा, सनी धनी सा सनी धनी सा सनी धनी सनी ध म ग रे स ग म प नि सा एक ग म प नि सा 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 ग म प नि सा 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 ग म प नि सा 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 सनी धनी सा सनी धनी सा सनी धनी सनी ध प म ग रे स ग म प नि सा एक दोन ग म प नि सा 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 ग म प नि सा 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 ग म प नि सा 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 सनी धनी सा सनी धनी सा सनी धनी सनी ध प म ग रे स ग म प नि सा एक दोन तीन गम पनी सा 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 गम पनी सा 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 गम पनी सा सा सा। तर या पद्धतीची नोटेशन आहे ही। तर याच्यामध्ये कोणत्या पद्धतीचे बोल वाजवायचे, आता बोल तर मी वाजून दाखवला, ज्यांना चांगलं वाजवता येते त्यांच्या तर लक्षात आलं असेल। तर आता याच्यामध्ये बोल कोणते वाजतात आणि त्याच्यामध्ये एक एक अक्षर तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो। तर बघा, कीर्तनामध्ये ठाईमध्ये तर अगदी महत्त्वाची जास्तीत जास्त म्हटल्या जाते। भजन ज्यावेळेस चालू असते भजनी ठेक्यावरती सुद्धा म्हटल्या जाते। तुम्हाला दोन्ही पद्धतीने मी वाजून दाखवणार आहे। तर सुरुवातीला अक्षर बघा याचे कोणते वाजता याच्यामध्ये। तर बघा सुरुवातीला अक्षर सानी धनी सा, तर सानी धनी सा आला धात्रीकडे देखता। तर बघा, एक एक अक्षर सांगण्याची काही गरज नाही। तर बघा सुरुवातीला धात्रीकडे देखता, तर बघा धा तिरकीट ता, या पद्धतीने धात्रीकडे तेकता म्हणजे सानी धनी सा, परत सानी धनी सा धात्रीकडे तेकता, त्यानंतर धात्रीकडे तेकता त्रिकीट तक तिरकीट तेकता तिरकीट, या पद्धतीने धात्रीकडे तेकता तिरकीट तक तिरकीट तक, नंतर तिटका तिटका त्यावेळेस तिटकत कधी गण वाजवायचं, इथपर्यंत सारखं असतं। आता इथं त्याच्यामध्ये एक आहे, तर एक कोणत्या पद्धतीने वाजवायचा, टाळीवरती सुद्धा आपण वाजू शकतो आणि पखवाजावरती सुद्धा या साईडने वाजू शकतो। तर बघा, नंतर गम पनी सा 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 म्हणजे त्याच्यामध्ये तिटक तक दिन दा दा धा, बघा तिटक तक दिन फास्ट मध्ये तिटक तक दिन, या पद्धतीने वाजवायचं
म्हणतात सा 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 म्हणजे धा 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 आणि त्यानंतर बघा परत किती कडक कडक धा 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 नंतर एक एक दोन वेळ टाळी वाजवायची किंवा किती कडक कडक धा 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 या पद्धतीने वाजवायचं त्यानंतर त्याच्यामध्ये आणखी तीन वेळ टाळी लगेच एक दोन तीन परत किती कडक कडक धा धा या पद्धतीने वाजवायचं बोल एकदा तुम्हाला टाळीवरती म्हणून दाखवतो बघा धात्रीकडे ते काम धात्रीकडे ते काम या पद्धतीने तीन वेळेस व्यवस्थित बोल वाजवला तरच समेवर येईल तर बघा सुरुवात परत एकदा बघा आता परत एक वेळ सरगम मध्ये कसं म्हणायचं आणि वाजवायचं बघा सनी धनी सा सनी धनी सा सनी धनी सा नि ध प म ग रे सा ग म प नि सा एक ग म प नि सा 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 ग म प नि सा 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 ग म प नि सा 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 सनी धनी सा सनी धनी सा सानी धनी सानी धप म गरे स ग म प नि सा एक दोन ग म प नि सा 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 ग म प नि सा 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 ग म प नि सा 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 या पद्धतीने वाजवायचा एक वेळ बघा या पद्धतीने त्या नोटेशनवरती हे अक्षर किंवा ही बोल वाजवायचे तर बघा खूप महत्त्वाची नोटेशन आहे तर त्या नोटेशनवरती माझ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तर कोणत्या पद्धतीने कोणत्या अक्षराला कोणत्या पखवाजामधलं गायनाच्या अक्षराला कोणतं पखवाजामधलं अक्षर वाजवायचं ते सुद्धा सांगितलं व प्रत्येक ओळीला कोणत्या पद्धतीचा बोल वापरायचा त्याच्यामध्ये कोणते अक्षर कोणत्या याला वाजवायचे तर ते मी सांगण्याचा आपल्याला प्रयत्न केला तर आशा करतो आपल्याला समजला असेल तर बोल खूप महत्त्वाचा आहे आणि प्रॅक्टिस करतासुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि विशेष म्हणजे ठाईच्या चालीमध्ये झालं किंवा भजनी ठेक्यामध्ये आवर्तन कोणत्या पद्धतीने वाजवायचं ते सुद्धा याच्यामध्ये वाजवतात एक वेळ तुम्हाला भजनी ठेक्यामध्ये वाजवून दाखवतो पद्धतीने वाजवायचं तर खूप महत्त्वाचा बोल आहे
क्रियेची चांगली प्रॅक्टिस करा, तुम्ही चांगली प्रॅक्टिस करा, मीही चांगली प्रॅक्टिस करेन. व सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कारण की ज्यांना या बोलांची गरज आहे त्यांच्यापर्यंत बोल पोहोचले पाहिजे. व त्यानंतर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. रामकृष्ण.